मी उमा श्री मांजरेकर, वेलकम टू कॅफे टेस्टेड इट। आज आपण बघणार आहोत हिरवी चटणी, जे आपण समोसा किंवा वडापाव बरोबर किंवा इतर चाट्स बरोबर एन्जॉय करू शकतो। चला तर आपण करायला सुरुवात करूया। हिरवी चटणी करायला लागणारे साहित्य: पुदिना, हा जेवढा आपण हाई कोथिंबीर आहे जेवढं कोथिंबीर घेऊ त्याच्या अर्धी पुदिना घ्यायचा आहे, आणि हा लिंबूचा रस आहे, जिरं आहे, आणि हे 2 चम्मच भाजकी डाळ आहे, आणि लसूण, मिरची तुम्हाला जेवढी तिखट पाहिजे असेल तसं तुम्ही घेऊ शकता, आणि मीठ आहे। मीठ थोडं टाकायचं आहे आधी, कारण की आपण काळं मीठ पण टाकणार आहे आणि चाट मसाला पण टाकणार आहे, त्याच्यामध्ये पण मीठ असतं म्हणून। सगळं मिक्सर जार मध्ये आपण घेतलं आहे। आता आपण ह्याच्यात थोडस पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। चटणी वाटून झाली आहे, किती सुंदर झाली, याची कन्सिस्टन्सी बघा किती थिकनेस आहे। आपण भाजकी डाळ टाकण्यामुळे ह्याला थिकनेस आली आहे। ही बघा, हिरवी चटणी बनून रेडी आहे। ह्या चटणीचा आनंद तुम्ही सँडविच बरोबर, समोसा किंवा वडापाव किंवा इतर कुठच्याही गोष्टी सोबत, म्हणजे चाटच्या गोष्टींसोबत आनंद घेऊ शकता। तुम्हाला जर चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला माझा चॅनल अजून तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू।